की चिमणी ही सजीव आहे तर दगड हा निर्जीव आहे. बघा, चिमणी सजीव आहे. सजीवांमध्ये दोन गट पडतात पुन्हा, एक वनस्पती आणि दुसरा प्राणी. वनस्पतीमध्ये जर आपण बघायला गेलो तर वनस्पतीची वाढ होते, वनस्पती सुद्धा हालचाल करतात थोड्याफार का प्रमाणात होईना. शिवाय त्यांना बीज येते, ते बीज पुन्हा जगते व दुसरी वनस्पती तयार होते. तर दगड मात्र कसलीही हालचाल करत नाही, त्याची वाढ होत नाही, त्याला अन्नाची गरज नाही, म्हणजेच तो निर्जीव आहे. चिमणी ही अन्न खाते, तिला हवेची गरज आहे, तिला निवाऱ्याची गरज आहे, तिची वाढ होते, तिचे पिल्ल जन्माला घालते, त्यांची काळजी घेते. यावरून असे दिसते की चिमणी ही सजीव आहे, सजीवांना अन्न पाण्याची गरज असते, शिवाय त्यांची वाढ होते. तर निर्जीवांची वाढ होत नाही, त्यांना अन्न पाण्याची गरज नसते.